वीस तारखेला बदलापूर येथे खूप मोठी अशी घटना घडली. एका चिमुरडीवर अत्याचार केला. तेथील नागरिकांनी उत्स्फूर्त असं आंदोलन केलं आणि बदलापूर रेल्वे स्टेशनवर हजारो नागरिक जमा होऊन त्यांनी तिथे आंदोलन उभं केलं. 12 आणि 13 तारखेला बदलापूर येथील एका शाळेमध्ये एका 3-4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, त्या नराधमाला कठोर शिक्षा द्या यासाठी बदलापूर करार रस्त्यावर उतरले आणि 20 तारखेला खूप मोठं आंदोलन बदलापूरमध्ये उभं राहिलं होतं. बदलापूर रेल्वे स्टेशनवर हजारो नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि त्यांनी खूप मोठं आंदोलन बदलापूरमध्ये केलं. महाराष्ट्राला काळीमात असणारी ही घटना आहे. छोट्या छोट्या चिमुट्यांवर अत्याचार केले जात आहे आणि सरकार थम्म बसलेली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांवर सुद्धा हल्ला केला आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्या चिमुरडीला न्याय मिळायलाच पाहिजे आणि अशा निघून कार्य करणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा करा अशी सर्व नागरिकांची मागणी होती. हजारो नागरिक बदलापूर येथील रेल्वे स्टेशनवर जमा झाले होते. पोलिसांनी नागरिकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आंदोलन हे खूप मोठे होते आणि हजारो संख्येने नागरिक तिथे जमा झाले होते. खूप मोठं आंदोलन ते उभं राहिलं होतं आणि ह्या आंदोलनातला हजारो लोक मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणांमधून त्या आंदोलनामध्ये सामील झाले होते. भर पावसामध्ये लोक आंदोलन करीत होते. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या महाराष्ट्राला कठोरात कठोर शिक्षा द्या अशी सर्व नागरिकांची मागणी होती. त्याबरोबर सर्व नागरिक हे शाळेच्या बाहेर जमा झाले होते शिकायच्या वेळेला आणि तिथे आंदोलन करत होते. त्या शाळेच्या इथे नागरिकांनी खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं. सर्व बदलापूरकर त्या आंदोलनामध्ये सामील झाले होते. अखेरकर नागरिकांनी शाळेचा गेट तोडून शाळेमध्ये